तर लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यानं 30 दिवसांसाठी हे चॅनल बंद केलेलं आहे. या कारवाईचा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी निषेध केलाय. हा लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचं सतेज पाटील म्हणाले. याबाबत आमदार सतेज पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. आपल्यासोबत सतेज पाटील साहेब आहेत, त्यांना विचारूयात काय सांगाल साहेब. एकीकडं लोकशाही मराठी न्यूज चॅनलच्या वरती 30 दिवसांसाठी बॅन आणला गेला आहे, काय पाहता प्रतिक्रिया काय आपली? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एका बाजूला साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यच थांबवायचं काम चाललं आहे का ही शंका आता देशामध्ये निर्माण झालेली. म्हणजे आज या देशामध्ये कुणी बोलायचंच नाही, मत व्यक्त करायचं नाही, या पद्धतीचं एक हुकुमशाहीचं राजकारण होतं. त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निषेध करतो, कारण की आवाज दाबण्याचं जे काय एक प्रकार आता सुरू आहे की कुणी बोलायचंच नाही, मग खरी माहिती लोकांच्या समोर कशी जाणार? चौथा स्तंभ म्हणून ज्या माध्यमांच्याकडं आपण बघतो आता तो स्तंभसुद्धा हळूहळू मोडीत काढायचा प्रयत्न चालला आहे, त्याचा निषेध करतो. आणि लोकशाही टिकवायची असेल तर अशा कारवाईनं काही फरक पडणार नाही. शेवटी सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म एवढं प्रचंड मोठं झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं अशा पद्धतीची वागणूक ही या देशामध्ये ज्या देशानं महात्मा गांधींच्या विचारानं स्वातंत्र्य मिळवलं त्या देशामध्ये अपेक्षित नाही. खरं तर यापूर्वी देखील असाच प्रकार घडलेला होता आणि त्यावेळेस देखील काही तासांसाठी बॅन केलं गेलं होतं. कुठेतरी हे वारंवार अशा पद्धतीचं राजकारण होतं आहे असं वाटत नाही? नाही, जशा लोकसभेच्या निवडणुका येतील तसं दबावाचं राजकारण, भीतीचं राजकारण आम्ही सांगतो आहे तसं वागलं पाहिजे. माध्यमांनीसुद्धा अशा पद्धतीचा एक प्रवाह निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, परंतु शेवटी लोक सगळं जाणतात आणि लोक योग्य तो निर्णय निश्चितपणे भविष्यकाळात घेतील लोकशाही टिकवण्यासाठी. नक्कीच लोकशाही टिकवण्यासाठी लोक आहेत ते निर्णय घेतील असं सतेज पाटील यांनी सांगितलं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.